मी राजेंद्र बोंद्रे, सातारा न्यूज। फलटण विधानसभा मतदारसंघातील तरडगाव या गावी आता हा जो आपला महाराष्ट्राचा काही रणसंग्राम लोकशाहीचा उत्सव चालू आहे त्याच्या अनुषंगाने आपल्या समेत एक राजकीय विश्लेषक आहेत माननीय कैकोड साहेब। तर आता आपण त्यांच्याकडून या विधानसभेची जी काही 2024 ची रणधुमाळी चालू आहे महाराष्ट्रात त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा, आपली ओळख आम्हाला त्याच्या। मी प्राध्यापक रवींद्र राजाराम गायकवाड, माझं शिक्षण MA MPhil, मी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये 33 वर्ष सिनियर महाविद्यालयामध्ये आणि 4 वर्ष ज्युनियर महाविद्यालयामध्ये काम केलेलं आहे। 2015 मी रिटायर झालेलो आहे। आता हा जो रणसंग्राम रणधुमाळी म्हणा, कारण आता हल्ली हा लोकशाहीचा उत्सव खरं याला हे विशेषण समीकरण नाही दिली पाहिजे, पण हल्लीच्या काळानुसार याला रणसंग्राम रणधुमाळी म्हणणंच योग्य आहे असं तुमचं मत काय आहे त्याच्याबद्दल, बरोबर आहे का? आजची लोकशाही आणि संविधान या दोन्हीचा विचार केला तर खऱ्या अर्थानं हा रणधुमाळीचाच विषय आहे, हा रणसंग्रामाचाच विषय आहे, या विषय वेगळे याला काय म्हणता येणार नाही। त्यामुळं आज लोकशाही आणि संविधान या दोन्ही गोष्टीचा आज आपण विचार करायला सुरुवात केली तर आजची लोकशाही संविधानानुसार चालली का? तर आजची लोकशाही ही या रणसंग्रामामध्ये अडकलेली आहे। रणसंग्रामामध्ये का अडकलेली आहे? तर आजच्या लोकशाहीला हे जे वेगळं रूप आलेलं आहे ते वेगळं रूप या ठिकाणी ही राजकीय मंडळी आणत आहेत आणि त्यामुळं या लोकशाहीला वेगळं रूप या ठिकाणी येत आहे। म्हणजे उदाहरणार्थ की आज निवडणुका ह्या निकोप वातावरणामध्ये पार पडल्या पाहिजेत, त्याच्यावरती कसली प्रवण किंवा त्याच्यामध्ये कसल्या पद्धतीचा दबाव किंवा कसल्या पद्धतीचा लोकांना कसल्या पद्धतीचं प्रलोभन न दाखवता लोकशाहीप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजेत, पण त्या होत नाहीत। का होत नाहीत? तर या लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये आज पैशाचे आमिष असतील, आणखीन नोकरीचे आमिष असतील, आणखीन हे देतो ते देतो त्याचे आमिष असतील, वैयक्तिक काही आमिष असतील, पैशाचे असतील, जेवणावेळीचे असतील, आणखीन काही जी प्रॉब्लेम असतील, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी या लोकशाहीमध्ये प्रलोभनं दाखवली जात आहेत आणि ह्या राजकीय मंडळीकडून हे प्रलोभन दाखवले जात आहेत आणि त्यामुळं आज लोकशाही लोकशाहीच्या ठिकाणी राहिलेली नाही। निवडणुका या निकोप वातावरणात झाल्या पाहिजेत, त्या होत नाहीत याची वस्तुस्थिती आहे। आता ह्या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे? पक्ष, मतदार, समाजव्यवस्था आपली किंवा अजून काही गोष्टी याच्यामुळे ही सगळं हा असा कार्यकाळ उभा राहिलाय का? अच्छा, लोकशाहीचा आपण विचार करायचा म्हटलं तर या राजकीय मंडळींना या लोकशाहीचा बळी द्यायचं काम चालू केलं असं म्हटलं तर वापर ठरणार नाही। कारण या लोकशाहीच्या निवडणुका लोकशाहीमध्ये निवडणुका निमुक वातावरणामध्ये पार पडाव्यात, त्यासाठी कुठल्याही पद्धतीचं प्रलोभन या लोकांना दाखवू नये। मग ते पैशाचं असेल, आणखी कशाचं वैयक्तिक असेल, कुठल्याही पद्धतीचं प्रलोभन या लोकांना न दाखवता जर आपल्या या निवडणुका झाल्या तर त्या निकोप वातावरणामध्ये पार पडतील। लोकशाहीला हे घातक आहे असं वाटत नाही का? त्या लोकशाहीला प्रचंड प्रमाणामध्ये घातक आहे। म्हणजे लोकशाही राहतच नाही आणि लोकशाहीप्रमाणे निवडणुका होत नाहीत, कारण इथं फक्त प्रलोभन ह्या एकच फॅक्टर लोकांच्या समोर मांडला जातोय आणि दुसरी गोष्ट या राजकीय मंडळींना सत्ता हवी आहे, खुर्ची हवी आहे आणि त्यामुळे ते वाटेल ते या लोकांच्या पुढे मांडायला तयार असतात, वाटेल ते द्यायला तयार असतात आणि त्यामुळे लोकशाहीच्या ठिकाणी राहत नाही आणि खऱ्या अर्थानं निकोप वातावरणामध्ये लोकशाहीमध्ये ज्या निवडणुका पार पडल्या पाहिजे त्या पार पडत नाहीत। जागतिक राजकीय पटलावर भारताची लोकशाही म्हणून फार म्हणजे अगदी म्हणजे म्हणतो ना आपण प्रसिद्ध आहे, तर लोकशाहीकडे फार एक वेगळ्या अर्थाने बघितलं जातं। नाना पंथ, नाना जाती, नाना भाषा असताना सुद्धा ही लोकशाही कशी समृद्ध आजपर्यंत राहिली आहे याच्यासाठी बरेचशा राजकीय पटलावर त्याचा अभ्यास केला जातो। पण हल्ली जर परिस्थिती पाहिली, देशाची पाहिली, महाराष्ट्राची पाहिली आणि 2019 ते 2024 मध्ये लोकशाहीचा काय कार्यभाग उभा राहिला, कशा घटना घडत गेल्या, तर याच्या अनुषंगाने या 2024 ला मतदारांचा कौल कोणत्या भूमिकेकडून पक्षांच्याकडे बघण्याचा असेल? आज तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे भारताची लोकशाही संपूर्ण जगामध्ये एक नंबरची लोकशाही मानली जाते। हो। कारण
जगाचे आपण उदाहरणं घेतले, अमेरिकेचं घेतलं, इंग्लंडचं घेतलं, जर्मनी, जपान, कुठलंही उदाहरण घेतलं, तर तिथं एक जात, एक पंथ किंवा एक धर्म अशा पद्धतीचं वातावरण आहे. भारत असा एक देश आहे, इथं नाना धर्म, नाना पंथ, जाती, जमाती, भाषा, वेगवेगळ्या संस्कृती या ठिकाणी आणतात, आणि यामुळं ही भारताची अशा पद्धतीची लोकशाही त्यामुळं जगामध्ये आज प्रसिद्ध पावलेली आहे. का तर इथं हे सगळं इतकं नानाविध असताना सुद्धा ही लोकशाही इतक्या सुंदरपणाने या ठिकाणी नांदते किंवा व्यवस्थितपणे चालते याचा आश्चर्य सगळ्या जगाला वाटतं. पण तरी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी की हे सगळे लोक निवडणुकीच्या माध्यमामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करतात किंवा काही संकट काळ आला तर हे लोक सगळे एकत्र असतात. म्हणजे कुठला संघ, सत्तेसाठी की समाजाच्या विकासासाठी? समाजाच्या विकासासाठी आणि सत्तेसाठी नाही, समाजाच्या विकासासाठी लोक सगळे एकत्र येतील. किंवा भारतावर काही संकट आलं, मग ते कोणाचतरी आक्रमण असेल, सुनामी असतील, वादळ असतील, पाऊस असेल, दुष्काळ असेल, अशा वेळेला हे सगळे लोक एक होतात. पण ज्या वेळेला तुमचा प्रश्न वैयक्तिक सुरू होतो, निवडणुकीचा प्रश्न सुरू होतो, की त्या ठिकाणी लोकांना जात पात धर्म सगळं आठवतं, भाषा आठवते, प्रादेशिक वाद आठवतो, सगळं आठवतं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी जागतिक लेवलला जी प्रसिद्धी आहे ते भारताच्या राष्ट्रीय लेवलवरती जर आपण विचार केला तर भारताची लोकशाही ही सुंदर आहे. पण जर आपण खाली आपण इलेक्शनमध्ये जर आलो, निवडणुकामध्ये जर आपण आलो, तर निवडणुकीच्या वेळेला मात्र हे सगळं वातावरण बदलतं. भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे हे मान्य, पण ज्या निवडणुका होतात त्याला ही राजकीय मंडळी या जातीपातीचं, या भाषेचं, या प्रदेशवादाचं हे राजकारणामध्ये आणतात आणि त्यामुळं ही लोकशाही लोकशाही राहत नाही. निवडणुकीपर्यंत मर्यादित मला बोलायचं. पूर्वी काय व्हायचं, 20-25 वर्षाचा पूर्वीचा काळ असा होता की पक्षापक्षामध्ये लढत होती. पण आज जर पाहिलं तर आता असं लक्षात येतं की 3 पक्ष, 2 पक्ष, म्हणजे आता महाराष्ट्राचं उदाहरण बघा, युती आघाडी, इकडे 3 पक्ष, तिकडे 3 पक्ष, आणि प्रत्येक पक्षाची वेगवेगळी ध्येयधोरणे असतात आणि मग त्याची युती होते, त्याची आघाडी होती. पण प्रत्येक पक्षाची वेगवेगळी ध्येयधोरणे हे विकासाला, म्हणजे विकासाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य? ह्या ज्या सगळ्या आघाड्या होतात ह्या सगळ्या आघाड्या बिघाड्या आहेत. का वस्तूंनी सांगतो मला की ज्या वेळेला सत्ताधारी एक पक्ष भारताच्या संपूर्ण राजकीय पटलावरती फक्त काँग्रेस पक्ष होता, सत्ताधारी नंतरची परिस्थिती बदलली आणि अनेक पक्ष, म्हणजे फक्त काँग्रेसला या सध्या बाजूला काढायचं, म्हणून जनता पक्ष असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट असेल, डावे उजवे असतील, जनसंघ असेल आणि काही प्रादेशिक पक्ष त्याच्यामध्ये असतील, हे सगळे एक झाले आणि काँग्रेसला तिथून बाजूला काढलं. मोरारजीभाईंच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान म्हणून ते बसले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. पण हे अनेक पक्षांचं गटबळ तयार झालं होतं आणि अनेक पक्षांचं गटबळ तयार झाल्यामुळं वस्तू त्याची झाली, त्या ठिकाणी कारभार सुरू झाला आणि मग मात्र प्रत्येक पक्षाने आपापली ध्येय धोरणं काढायला सुरुवात केली आणि मग सरकार चालवणं शक्यच नाही आणि मग अशा पद्धतीचं चांगलं सरकार आपण देऊ शकत नाही. हे मोरारजीभाई सरकार 23 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ते सरकार ढासळलं, गडगडलं. त्याला कारण काय होतं तर अनेक पक्ष एकत्र आले, अनेक पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष तयार केला, पण प्रत्येकाची ध्येय धोरणं मात्र जाग्यावर आहे. पक्ष म्हणून किंवा काँग्रेस सत्तेवर बाजूला काढायचे म्हणून सगळे एक झाले, पण आपलं ध्येय धोरण कुणी सोडलं नाही आणि मग ज्या प्रत्येक कारभार सुरू झाला त्यावेळेला मग आमचा पक्ष नाही हे असं पाहिजे, त्याने मला नाही ते तसं पाहिजे. उदाहरणार्थ आज अशी गोष्ट सांगतो की आज मोदींचं, पंतप्रधान मोदींचं सरकार आहे मान्य, त्यांच्या सरकारमध्ये सुद्धा अनेक घटक पक्ष आहेत. त्याच्यामध्ये बिहारचा नितीश कुमारांचा जनता दल त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर इकडं आंध्रामध्ये आपण जर गेलो तर नितीश बाबू, सॉरी, चंद्राबाबूंचा पक्ष त्यांच्यामध्ये आहे. ज्या वेळेला हे सरकार स्थापन झाल्याबरोबर नितीश कुमारांनी पहिली गोष्ट सांगितली असेल तर आज आर्मीमध्ये जे तुम्ही अग्निवीर नावाचं गोष्ट आणलेली आहे ते तुम्ही बंद केली पाहिजे हे पहिलं सांगितलं. म्हणजे त्यांचं धोरण ते, मोदींचं धोरण वेगळं, त्यांचं धोरण वेगळं, मग हे अशा पद्धतीनं ते गव्हर्नमेंट टिकायला हे घातक ठरतं. आणि म्हणून अनेक पक्ष जरी एकत्र आले तरी प्रत्येक पक्षी ध्येय धोरणं वेगळी राहतात आणि त्यामुळे या आघाड्या बिघाड्या होतात यामध्ये काही येतकिंचित शंका नाही. आता ह्या सर्वांगीण विकासासाठी देशाच्या म्हणा, राष्ट्राच्या म्हणा,
मग हे सगळ्या पक्षांनी जर असा असा एकत्र कडबोळ तुम्ही आता बोलला, या कडबोळ्याच्या माध्यमातून प्रशासकीय दबदबा एक लोकप्रतिनिधीचा लागतो, त्याच्यावरती विपरीत परिणाम काय होतो का प्रशासकीय दबदबे? प्रश्नच नाही. वस्तुस्थिती कशी बघा, ज्याला असं युतीचं गव्हर्नमेंट म्हणजे अनेक पक्षाचं गव्हर्नमेंट ज्याला सत्तेवरती येतं, त्यावेळेला कोणत्या पक्षाचा कोण मंत्री आहे आणि मग त्या मंत्र्याचा दबाव आपल्या प्रशासकीय व्यवस्थेवरती किती राहील, हे राहत नाही. का राहत नाही? तर तुमचं सरकार आहे ते म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुमचं सरकार आहे, हे सरकार अनेक पक्ष मिळून बनलेलं आहे. तुम्ही आज आहे आणि उद्या नाही, आम्ही कायम आहोत. आणि त्यामुळं आम्हाला आमचं प्रशासकीय धोरण राबवत असताना आम्हाला सगळ्यांचा विचार करावा लागेल, तुमचा एकटा विचार करून आम्हाला चालणार नाही हे सांगतात. आणि त्यामुळं प्रशासनावर जेवढा म्हणून वचक तुमचा पाहिजे तेवढा राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हीच परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये जर मागं पाहिलं 2019 सरकार ते आता 2024 त्याच्यामध्ये बरीचशी स्थित्यंतर घडली, दोन पक्ष वेगवेगळे झाले, एक शरद पवारांचा राष्ट्रवादी शरद आणि दुसरा शिवसेना, त्याच्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी उभी राहिली. आता याच्यानंतर 2024 विधानसभेच्या मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर अजून अशी काही स्थित्यंतर उलटी सुलटी घडू शकतात का? जी स्थित्यंतर 2019 घडली म्हणजे मी मग आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की निवडणुकीच्या अगोदर तुम्ही जे युती कराल ती युती तुमची निवडणुकीनंतरही असली पाहिजे, ती राहत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला स्पष्ट करतो की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची शिवसेना, त्यानंतर भाजप भारतीय जनता पक्ष यांची युती, आणि मग तिकडं राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस त्यांची युती, अशा पद्धतीचं इलेक्शनमध्ये वातावरण होतं. त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला भरपूर जागा मिळाल्या, म्हणजे भारतीय जनता पक्षाला जवळ 105 जागा मिळाल्या आणि 42 जागा शिवसेनेला मिळाल्या, त्यांचं सरकार स्थापन झालंच असतं, प्रश्नच नाही. पण केवळ शिवसेनेनं आपलं पालप सुरू केलं की 2.5 वर्ष मुख्यमंत्री आमचा, 2.5 वर्ष मुख्यमंत्री तुमचा, अशा पद्धतीचं पालपद सुरू केलं आणि त्या पालपदामधून भारतीय जनता पक्ष ती संधी मिळाली, इतर पक्षांना ती संधी मिळाली, आणि मग जरी भारतीय जनता पक्षाला जरी 105 जागा मिळाल्या असल्या तरी यांना सत्तेमध्ये आपल्या बाजूला ठेवायची संधी आहे, हे बाकीच्या पक्षांनी म्हणजे त्यात मेनली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांनी ओळखलं आणि त्यांनी यांना बाजूला ठेवण्यासाठी त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जवळ घेतली, त्याच्याबरोबर काँग्रेस जवळ घेतलं, राष्ट्रवादीनं एकत्रपणे मोठ बांधली आणि तुम्हाला मुख्यमंत्री आम्ही करतो म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद दिलं. आता मला सांगा वस्तुस्थिती कशी बघा, बाळासाहेब ठाकरेंच्या या शिवसेनेचे उद्धव ठाकरे जरी अध्यक्ष आज असले तरी वस्तुस्थिती अशी आहे की ते अध्यक्ष आहेत पक्षाचे, पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अध्यक्ष आहेत. शरद पवार अगदी त्यांच्या बारामतीच्या काटेवाडीपासून वरती गेलेले आहेत, म्हणजे अगदी ग्रामपंचायत पंचायत जिल्हा परिषद आमदार खासदार अशा मध्ये वरती गेलेत. पण माननीय उद्धव ठाकरे यांनी कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवलेली नाही, नगरपालिका निवडणूक लढवलेली नाही, महानगर निवडणूक लढवलेली नाही, पण ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. आणि मग अशा पद्धतीनं त्याचा फायदा इतर पक्षांनी घेतला, म्हणजे पक्षाने फायदा घेतला याचा अर्थ असा झाला की तुम्हाला राजकारण म्हणजे तर या निवडणुकीमध्ये 2019 निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस हे तिघं एकत्र आले आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवलं. वस्तुस्थिती बघा कशी की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही ग्रामपंचायतीपासून विधानसभेने कधी निवडणूक कुठलीही लढवली नाही, पण त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्यामुळं त्यांनी आपला पक्ष ज्या पक्षाबरोबर आपण युती करून निवडून आलो होतो त्या पक्षाला बाजूला ठेवलं आणि ते इतर पक्षाबरोबर गेले, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाबरोबर ते गेले आणि त्यांनी आपलं गव्हर्नमेंट स्थापन केलं. त्याचा फायदा बाकीच्या पक्षाने घेतला, ज्यांना कसलाही अनुभव नव्हता. एखाद्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलं पण प्रशासनामधला अनुभव नव्हता, त्याचा फायदा बाकीच्या पक्षाने घेतला आणि त्यांना जसं हवं तसं त्यांना नाचवलं. आता मला असा एक प्रश्न आहे की 2024 सरकार स्थापन होईल त्यावेळी ही महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही एकसंघ राहतील
किंवा महाविकास आघाडी आणि महायुतीमधून काही पक्ष इकडे तिकडे स्थित्यंतर करून वेगळं सरकार स्थापन करतील अशी काही शक्यता आहे का? हा जो प्रश्न आहे सुंदर प्रश्न आहे का, तर जे 2019 घडलं की आम्ही युती कोणाबरोबर, शिवसेना भाजपची युती झाली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस त्यांची युती झाली आणि निवडणुका लढवल्या तुम्ही, निवडा लढून निवडून आला तुम्ही, पण ऐन वेळेला तुम्ही तुमचं भाजपचं शिवसेनेनं भाजपबरोबरची युती तोडून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर केला. आजही तशा पद्धतीनं एखाद्या पक्षाला बाजूला ठेवायचं म्हणून आजही निवडणुका झाल्यानंतर आपला मित्रपक्ष सोडून, आपली युती कोणाबरोबर होती ते सोडून तुम्ही दुसऱ्या पक्षावर गेला, हे राज्यपालांनी याला रिस्ट्रिक्शन घालावं. का घालावं? तर पक्षांतरबंदी विधेयक जसा कायदा आहे तसंच तुम्ही ज्या पक्षाबरोबर युती करून निवडणूक लढवलेले आहे त्याच पक्षावर राहून तुम्हाला जर सरकार बनवत आलं बनवा, तुम्ही या हा पक्ष पूर्णपणे तिकडे जायचं आणि त्यांच्याशी युती करून तुम्ही गव्हर्नमेंट बनवत असाल त्याला राज्यपालांनी बंदी घालावी. तर शपथविधी मागे पाटे एकदा झाला होता, सर्व संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहिती. आता शपथविधी रात्रीचा होईल, दिवसा होईल किंवा अजून कुठेतरी जाऊन होऊ शकतो का, असं काही होईल का? आता पाठीमागे जो पहाटे झाला किंवा मध्यरात्री झाला यापेक्षा मी जे आता म्हणालो तुम्हाला की ज्या पक्षाबरोबर तुम्ही युती करून निवडणूक लढवलेली आहे त्या पक्षाचं बहुमत जर असेल तरच तुम्हाला सरकार बनवायला परवानगी द्यावी, अन्यथा या पक्षाची त्या म्हणजे निवडणुकीमध्ये ज्या पक्षावर युती केली तो पक्ष सोडून तुम्ही इतर पक्षाबरोबर जर तुम्ही गेला त्याला गव्हर्नमेंट बनवायची परवानगी राज्यपालांनी देऊ नये. आता ही काळानुसार घटना बदलण्याची वेळ येईल सर. घटना बदलण्याची वेळ या ठिकाणी नाही. आता पक्षांतरबंदी विधेयक जसं आहे तसं या ठिकाणी हे स्पष्ट करावं किंवा तुम्ही ज्या पक्षाबरोबर निवडणूक लढवलेली आहे त्या पक्षाला तुम्ही ज्या जागे मिळाले त्यानुसार तुम्ही गव्हर्नमेंट बनवा, तुम्हाला जर बहुमत असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट बनवा. तुम्ही ऐन वेळेला निवडणुकीनंतर मग एखाद्या पक्षाला बाजूला ठेवायचं म्हणून जर तुम्ही दुसऱ्या पक्षावर युती करून जर गव्हर्नमेंट बनवत असाल त्याला प्रशासनाला सांगावं, राज्यपालांना सांगावं, त्याला आम्ही मान्यता देणार नाही. मग तिथं मग घटना बदलाचा प्रश्न आला तरी हरकत नाही, पण मग ही जे गोंधळाची प्रश्न निर्माण होते आणि अस्थिर सरकार बनते त्यामुळे समाजामध्ये पण चुकीचा संदेश जातोय, संभ्रम होतो, मतदारामध्ये संभ्रम होतोय, म्हणजे बघा नाही आता प्रशासनावर पण विपरीत परिणाम होतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर मोठ बांधली आणि गव्हर्नमेंट बनवलं. आता पहिला त्यांचा 2 वर्षांचा करोनाचा काळ होता तो भाग आपण सोडून देऊ, पण त्याच्यामध्ये माणसं नाराज झाली ना की तुम्ही आम्हाला न विचारता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेला, त्यांच्या शिवसेनेला माणसं नाराज झाली आणि मग आज आपल्याला जे दिसतंय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गट वेगळा झाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट वेगळा झाला, म्हणजे पक्ष फोडायला तुम्हीच कारण होता. पक्षाची आज जे राष्ट्रवादी काँग्रेस, हे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा माननीय शरद पवार हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना राष्ट्रीय लेवलचे नेते मानलं जातं. आता लोक काय मानतात मला माहीत नाही, पण त्यांना राष्ट्रीय लेवलचे नेते मानलं जातं. मला सांगा ना की तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किती जागा लोकसभेमध्ये, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या हातामध्ये घेतला का? कधीही ना. मला सांगा, ममता बॅनर्जी मग त्यांच्याविषयी चांगले आहेत ना, कमीत कमी त्यांनी स्वबळावरती निवडणूक बंगालमध्ये लढवून त्या स्वतः मुख्यमंत्री झाल्या. प्रत्येक राज्यात असंच होत आहे, राज्य पातळीवरचा पक्ष असतो. पण तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 50 वरती जागा नाही कधी मिळाली तुम्हाला, आणि मग तुम्ही राष्ट्रीय लेवलचे नेते कसे होता? सर थोडस एक आपल्या वेळेच्या अभावी आपण आपल्या मतदारसंघाकडे येऊ. हीच वस्तुस्थिती आपल्या मतदारसंघात झाली. अगोदर आचारसंहिता लागायच्या अगोदरपर्यंत हा एक पक्ष, आता जे एक उमेदवार जे आहेत ते भाजपकडून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार होते, सचिन पाटील, आणि दुसरे उमेदवार विद्यमान आमदार माननीय दीपकरावजी चव्हाण, हे घड्याळ्याच्या पक्षात होते, म्हणजे शरद पवारांच्या नाही तर राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या होते. हां, तर ते तिथून स्थित्यंतर झालं आणि ते शरद पवार गटामध्ये आले. तर हे आता हे किती विसंगत वाटतं आणि याचा परिणाम काय होऊ शकतो लोकशाहीमध्ये, लोकांच्या मध्ये काय संभ्रम निर्माण होतो? हे खूपच विसंगत आहे, कारण आजपर्यंत सचिन पाटील भाजपाची निवडणूक लढवणार प्रसार खूप झाला. दीपक चव्हाण अगदी सुरुवातीलाच, म्हणजे कुठेही जागा टिकल्या नव्हत्या तोपर्यंत, माननीय महाराष्ट्रातली पहिली जागा म्हणून माननीय अजितदादांनी त्यांना आमचा उमेदवार फलटणचा म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं होतं. पण ऐन वेळेला
दादांचा पक्ष सोडून ते तिकडं राष्ट्रवादी काँग्रेस हरिश्चंद्र पावरगड त्या गटामध्ये गेले, इकडं सुद्धा मग तुम्ही केलं तेच इथंही झालं. इथं सुद्धा माननीय सचिन पाटील हे भाजपचे नाव निवडले होते ते पुन्हा गटाकडे आले. आता याची हे जे आहे हे लोकांच्या मनावर परिणाम करणार आहे. तुम्ही म्हणजे पक्ष पक्षांतर बदलतात प्रश्नच नाही, पण दोन मिनिटाला म्हणजे मगाशी मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की आज एखादं माकड सुद्धा या जाणं त्या जाणं दिवसात इतक्या उड्या मारत नाही, इतक्या तुम्ही जर उड्या मारत असाल तर लोकांनी तुमच्या विश्वास कसा ठेवावा. म्हणून या ठिकाणी तुम्ही तुमच्या पक्षाच्या पूर्वी कसं होतं पक्षनिष्ठा होती आणि माणसं त्या त्या पक्षामध्ये काही झालं तरी हलत नव्हती. म्हणजे आपला पक्ष अगदी नाही निवडून आला तरी सुद्धा माणसं त्या पक्षाच्या पाठीमागे राहत होती. आज तसं राहिलेलं नाही. आज कोण पक्ष सत्तेवर आला माणसं लगेच तिकडे पळतात. म्हणजे आणि तुमचा पक्ष आज निवड सत्तेवर नाही तुमचा पक्ष सोडून लगेच माणसं इकडे येतात. ही वस्तू या समाजात निर्माण झाले. म्हणजे याचा अर्थ काय तर प्रतिना सोडून तुम्ही जे या ठिकाणी सत्ता मिळाली जे करायला लागता सुरुवात करता. तुम्ही सांगा थांबव तसं माफ करा, पण प्रत्येक पक्ष विकासात्मक धोरण आणि स्वतःच्या सत्तेचा हव्यास याच्यामध्ये कोणत्या बाजूला प्रत्येक पक्षाचा कल वाटतो सर्वच पक्षांच्या अनुषंगाने. सर्वच पक्षांचा जर आपण विचार केला तर आज मी असं म्हणेल भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा मग काही प्रादेशिक पक्ष असतील, या सगळ्याच पक्षांचा आपण जर विचार केला तर आज फक्त सत्ता सत्तेचा हव्यास विकासाचा कुणालाही काही घेणं देणं पडलेलं नाही आणि सामान्य माणसाचं तर काही देणं घेणं कोणाला पडलेलं नाही. आम्हाला सत्ता मिळाली बस पुरपिलाने अशी अवस्था आज समाज निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच की पळापळी होते. आता एक प्रश्न असं झाला, आपली ही विधानसभा सुरू झाल्यानंतर आपला एक तर राखीव मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाचा बी बरंच कार्यभाग चालू होता. कोणा आता जे आहेत आपले क्रांतीसूर्य म्हणून मराठा समाज ज्यांच्याकडे पाहतो ते मनोज दादा जरांगे पाटील त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर जो कोणी हे दे मदत करणार आहे अशा पक्षाला आपण पाठिंबा द्यायचा. पण अचानक नंतर ते सगळं वादळ थोडंसं शांत राहिलं किंवा ही वादळापूर्वीची शांतता सुद्धा म्हणावी लागेल. हा कारण मराठा क्रांती मोर्चाचं बराचसा काही चांगला म्हणजे आंदोलन म्हणतो किंवा एक चळवळ म्हणतो ती चांगली उभी राहिलेली आहे. ते थंड झालं तर सर्वत्रच हे झालं आणि माननीय शरदचंद्रजी पवार सर्व पक्षामध्ये सर्व पक्षाच्या वतीने जर पाहिलं तर सर्वात जुने जाणते आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची आज ओळख आहे. आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून बरेचसे इच्छुक होते लोकशाहीच्या संविधानाच्या नुसार. हा प्रत्येक समाजातून प्रत्येक घटकातून राखीव संघ असल्यामुळे इच्छुक होते, पण त्यांनी सर्वांनी तयारीला लागा म्हणून सांगितलं. बऱ्याचशा लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावला आणि गुळाची ढेप शेवटी पाहिजे त्याच्या हातावर ठेवली. तर हे कितपत योग्य वाटतं? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पक्षनिष्ठा जी आहे पूर्वी जी होती ती पक्षनिष्ठा असलेली माणसं प्रत्येक पक्षात आहेत. म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुमच्या सत्रांच्या उचलण्यापासून त्या पक्षामध्ये लोकांनी काम केलेलं असतं आणि त्यांची अपेक्षा असते की इतक्या वर्ष मी या पक्षामध्ये काम करतोय, इतक्या वर्ष या लोकांच्या मी पाठीशी आहे म्हटल्यानंतर माझ्या कुठेतरी विचार झाला पाहिजे, मी किती सत्रांच्या उचलायच्या माझ्या कुठेतरी विचार झाला पाहिजे असं प्रत्येक पक्षातल्या लोकांना वाटत असतं. आणि आहेर वेळेला तुम्ही त्या पक्षनिष्ठाच्या लोकांना बाजूला करायचं आणि मग या पक्षातला आलाय त्याला तिकीट दे, त्या पक्षाला आलाय त्याला तिकीट दे, ही जी पद्धत चालू आहे त्याचा समाज मनावर खूप परिणाम होतो. आणिच एक जवळचं उदाहरण आता पाहिलं तर दौंड मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती झाली. शरद पवारांनी एक जे उमेदवार दिले थोरात म्हणून आहेत कायदे हर्षवर्धन पाटील यांना पडला दिले नाही दौंडमध्ये दौंडमध्ये दिले आणि राहुलचे जे आहेत तर त्यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये बरेचसे नाराज आहेत आणि त्याच्यामुळे मग त्यांना निवडणुकीसाठी ते म्हणजे पक्षाचं उमेदवारी विजय मिळवण्यासाठी ते घातक होतं. तरी सुद्धा हे असं घडतं किंवा हे राजकीय नेते वेगळ्या पद्धतीने काय विचार करत असतात आणि मग परत त्यातूनही असं बंडखोरीचा विषय उभा राहतो आणि त्याचं सर्वात जास्त नुकसान कुठं होतं पक्षांच्या अशा काही गोष्टीमुळे तर ते समाजाचं होतं, समाजाच्या विकासासाठी होतं. तर आता हे थांबण्यासाठी याच्यातून बोध घ्यावा, प्रशासनाने पण काही योग्य निर्णय घ्यावेत असं लोकांचा जनमानसाचा आज कल आहे. तर आता आपण हे पाहिलं आपल्या मतदारसंघामध्ये पण ह्या घडामोडी पाहिल्या तर आता थोडासा एक छोटासा प्रश्न आपण आपल्या मतदारसंघात आहोत म्हणून मी तुम्हाला विचारतो की या मतदारसंघातल्या विजयाबद्दल तुम्ही काय सांगाल? गेली 15 वर्ष माननीय दीपक चव्हाण हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. 15 वर्षामध्ये जेवढा विकास मतदारसंघाचा असेल, फलटण तालुक्याचा असेल,
मी म्हणतो मिनिमम तुमच्या गावचा तरी विकास, ज्या गावचे तुम्ही आहात, आमचे दीपक चव्हाण आमच्या तळेगावचे, की त्या गावचा तरी विकास कमीत कमी 15 वर्षात त्यांच्याकडून झाला पाहिजे होता, तो झालेला नाही. काय झालेला नाही तर दीपक चव्हाण हे आज जे राजे आहेत त्या राजेंच्या शिक्षण संस्थेमध्ये हायस्कूलला टीचर होते, आणि ज्याला हा मतदारसंघ राखीव झाला त्याला ते उमेदवार शोधत होते, आणि मग तो उमेदवार त्यांना त्यांच्याच हायस्कूलमधला हा सापडला राखीव, आणि म्हणून त्याला त्यांनी उभं केलं. पण रिमोट मात्र राजेच्या हातामध्ये राहिला, आणि त्यामुळं जो विकास 15 वर्ष आमदार राहून जो करायला पाहिजे होता, म्हणजे आपल्या मतदारसंघाचा विकास, म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नाची सोडवणूक तुमच्याकडून व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही, कारण रिमोट कंट्रोल राजेंच्या हातामध्ये होता. यांना काही अधिकार नसल्यामुळं ते काही करू शकले नाही. साधं उदाहरण आहे सर, आज आळंदी पंढरपूर 6 मीटर रोडचं काम झालेलं आहे, गावचा पूल जो आहे तो पूल इतका बैठा झालेला आहे. आता मला सांगा, रोज आमदार याच रस्त्याने जात होते, येत होते, त्याचा सर्वे झाला, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय केलं? काही तुम्ही करू शकला नाही. का करू शकला नाही? तुम्हाला कोणाचा रिमोट होता आणि त्यामुळे तुम्ही काही करू शकला नाही. आज तुम्ही पूल उभा राहिल्यावर पालखी आमच्या गावामध्ये येते. आमचं गाव आळंदी पंढरपूर या मार्गावरचं गाव, एक पूर्वीपासून याला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेलं गाव, आणि पूर्णपणे आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण मार्गावरती फक्त तडगावमध्ये ही पालखी रथामधून खाली घेतली जाते, आणि गावकऱ्यांच्या खांद्यावर प्रदर्शना गावाला घालून गावामध्ये 4 ठिकाणी त्याची आरती होते, आणि मग ते पालखी तळावर जाते. अशा पद्धतीने गाव असताना सुद्धा तुम्हाला तो रथ त्या पुलाकडून येईल का, हे तुम्ही अनेक वर्ष त्या रस्त्याने जात आहे, तुम्हाला दिसलं नाही कधी? म्हणजे आम्ही म्हणतो बाकीची कामं राहू द्या, एवढं तर तुम्हाला दिसलं नाही. बरं, ज्या रस्त्याचा सर्वे झाला, तुम्ही सर्वे होत असताना तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही, आणि आज तुम्ही म्हणताय की हा पूल चुकीचा झाला. अरे पण तुम्ही कुठे होता? तुम्ही गावचे आमदार होता ना, तुम्ही या मतदारसंघाचे आमदार होता, तुम्ही कुठे होता मग? आणि आज तुम्ही जर त्या पुलाला विरोध करत असाल तर हे हास्यास्पद गोष्ट आहे, अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही ज्या गावच्या आहात त्या गावचा पूल, त्या गावचे रस्ते, बाबा माळवडी कोण रस्ता येतोय, रावडी कोण रस्ता येतोय, इकडून बोरकुराडी कोण रस्ता येतोय, विठ्ठलवाडी कोण रस्ता येतोय, इतके रस्ते तुमच्या गावाला इथं मिळत आहेत, मग त्याची व्यवस्था काय? बाबा आज गाव जे आमचं आहे ते निम्मं गाव हायवेच्या अलीकडं आहे, निम्मं गाव हायवेच्या पलीकडं आहे, गाव शेतीप्रधान आहे, अशा शेतीप्रधान गावामध्ये पूर्णपणे शेतीचा व्यवहार पूर्णपणे त्या रोडनं चालणार आहे, मग उसाचा ट्रेलर म्हटलं तरी त्या बायपासनं वळू शकत नाही, ही वस्तू ती आज आहे. की आता हे सगळं असं झालं, आता हे आपण आपल्या मतदारसंघात आलो, आपल्या गावातील आपल्या विद्यमान आमदारापर्यंत आलो. आता इथून पुढं फलटणची, आता फलटण मतदारसंघाची जर सर्व वस्तुस्थिती पाहिली, सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व विकास कमीत कमी 15 वर्षात त्यांच्याकडून झाला पाहिजे होता, तो झालेला नाही. काय झालेला नाही तर दीपक चव्हाण हे आज जे राजे आहेत त्या राजेंच्या शिक्षण संस्थेमध्ये हायस्कूलला टीचर होते, आणि ज्याला हा मतदारसंघ राखीव झाला त्याला ते उमेदवार शोधत होते, आणि मग तो उमेदवार त्यांना त्यांच्याच हायस्कूलमधला हा सापडला राखीव, आणि म्हणून त्याला त्यांनी उभं केलं. पण रिमोट मात्र राजेच्या हातामध्ये राहिला, आणि त्यामुळं जो विकास 15 वर्ष आमदार राहून जो करायला पाहिजे होता, म्हणजे आपल्या मतदारसंघाचा विकास, म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नाची सोडवणूक तुमच्याकडून व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही, कारण रिमोट कंट्रोल राजेंच्या हातामध्ये होता. यांना काही अधिकार नसल्यामुळं ते काही करू शकले नाही. साधं उदाहरण आहे सर, आज आळंदी पंढरपूर 6 मीटर रोडचं काम झालेलं आहे, गावचा पूल जो आहे तो पूल इतका बैठा झालेला आहे. आता मला सांगा, रोज आमदार याच रस्त्याने जात होते, येत होते, त्याचा सर्वे झाला, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय केलं? काही तुम्ही करू शकला नाही. का करू शकला नाही? तुम्हाला कोणाचा रिमोट होता आणि त्यामुळे तुम्ही काही करू शकला नाही. आज तुम्ही पूल उभा राहिल्यावर पालखी आमच्या गावामध्ये येते. आमचं गाव आळंदी पंढरपूर या मार्गावरचं गाव, एक पूर्वीपासून याला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेलं गाव, आणि पूर्णपणे आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण मार्गावरती फक्त तडगावमध्ये ही पालखी रथामधून
खाली घेतले जाते आणि गावकऱ्यांचे एकमेव गाव असा आणि गावकऱ्यांच्या खांद्यावर प्रदर्शना गावाला घालून गावामध्ये चार ठिकाणी त्याची आरती होते आणि मग ते पालखी तळावर जाते. अशा पद्धतीचं गाव असताना सुद्धा तुम्हाला तो रथ त्या पुलाकडून येईल का हे तुम्ही अनेक वर्ष त्या रस्त्याने जाताय तुम्हाला दिसलं नाही कधी. म्हणजे आम्ही म्हणतो बाकीचे काम राहू द्या एवढं तर तुम्हाला दिसलं नाही. बरं ज्या रस्त्याचा सर्वे झाला तुम्ही सर्वे होत असताना तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही आणि आज तुम्ही म्हणताय की हा पूल चुकीचा झाला. अरे पण तुम्ही कुठे होता? तुम्ही गावचे आमदार होता ना, तुम्ही या मतदारसंघाचे आमदार होता, तुम्ही कुठे होता मग? आणि आज तुम्ही जर त्या पुलाला विरोध करत असाल तर हे हास्यास्पद गोष्ट आहे, अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही ज्या गावच्या आहात त्या गावचा पूल, त्या गावचे रस्ते, बाबा माळवडी कोण रस्ता येतोय, रावडी कोण रस्ता येतोय, इकडून बोरकुराडे कोण रस्ता येतोय, विठ्ठलवाडे कोण रस्ता येतोय, इतके रस्ते तुमच्या गावाला इथं मिळत आहेत, मग त्याची व्यवस्था काय बाबा? आज गाव जे आमचं आहे ते निम्म गाव हायवेच्या अलीकडं आहे, निम्म गाव हायवेच्या पलीकडं आहे, गाव शेतीप्रधान आहे. अशा शेतीप्रधान गावामध्ये पूर्णपणे शेतीचा व्यवहार पूर्णपणे त्या रोडनं चालणार आहे. मग उसाचा ट्रेलर म्हटलं तरी त्या बायपासनं वळू शकत नाही ही वस्तू आज आहे. मग छोट्या गोष्टी आधी झाल्या गोष्टी त्या. तर आता आपल्याला काय म्हणायचं होतं की आता हे सगळं असं झालं, आता हे आपण आपल्या मतदारसंघात आलो, आपल्या गावातील आपले विद्यमान आमदारापर्यंत आलो. आता इथून पुढं फलटणची, आता फलटण मतदारसंघाची जर सर्व वस्तुस्थिती पाहिली, सर्व लोकप्रतिनिधींनी, सर्व मतदारांनी म्हणजे नागरिकांनी, गाव तसं तुमचं हे आहे सुजाण आहे, तसंच फलटण तालुका सुद्धा सुजाण आहे. लोकांची अशी ओळख आहे की बारामतीपेक्षाही फलटण जास्त अग्रेसिव्ह आहे, वैचारिक आहे आणि घराघरात नेता आहे. नाही का? तर म्हणजे घराघरात नेता आहे म्हणजे काय? राजकीय ओळख असणारी, राजकीय विचारांची ओळख असणारी, राजकीय आकलन असणारे ते लोक अशी नेते आहे. पण या मतदारसंघामध्ये आता इथून पुढं स्थित्यंतर घडेल न घडेल ते आता मतदारांच्या ह्याच्यावर आहे. परंतु जो कोणी विद्यमान आमदार येईल त्याने आम्हाला थोडा, आपण वेळ थोडा जास्त झाला, थोडक्यात सांगावं की जो कोणी नवीन आमदार येईल त्याने कोणत्या अनुषंगाने विकासासाठी कोणता म्हणजे कोणता दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं तुम्हाला? मी थोडक्यात स्पष्ट करेन की मदत आमचा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर 15 वर्षामध्ये कुठल्या पद्धतीचा या ठिकाणी विकास झाला नाही. मग तो शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, दोंबलकोडी धरणाचा प्रश्न असेल, देवघर धरणाचा प्रश्न असेल आणि इथल्या रस्त्यांचा प्रश्न असेल, या तळगावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आणि संपूर्ण मतदारसंघ विचार केला तर सगळ्या रस्त्यांचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, प्रत्येक गावागावामध्ये गेलो तर ते घडलेलं नाही, त्याच्याकडे लक्ष पहिल्यांदा येणाऱ्या आमदारांनी घालावं आणि तो विकास जो 15 वर्षांचा मतदारसंघ पाठीमागे गेला तो विकास येणाऱ्या आमदारानं, येणाऱ्या प्रतिनिधीनं तो करावा एवढी आमची अपेक्षा आहे. म्हणजे सर्व मूलभूत व्यवस्था, मूलभूत लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या तर पाहायला पाहिजे. म्हणजे अगदी शेतीसाठी मी आज असं म्हणतो की शेती करायचं ना तर शेतीला रस्ता आणि पाणी या दोन गोष्टी आवश्यक आहेत. तर तुम्ही शेती करा. अजून एक छोटासा प्रश्न असा आठवला, वेळ जरी झाला तरी म्हणतो, तर आता हे जे काही सर्व काही कार्यभाग चालू आहे त्याच्यामध्ये म्हणजे कोणत्याही पक्षात सरकार आले, लडकी बहीण योजना म्हणा, अशी काही प्रलोभनं वेगवेगळ्या योजना राबवून द्यायच्या, हे करायचं, त्यातून काय सा निष्पन्न होते? म्हणजे समाजाला काय एक वेगळी दिशा दाखवली जाते का? निश्चितच. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की या लोकशाहीमध्ये ही प्रलोभनं असू नयेत. तुम्हाला खऱ्या अर्थानं जर लोकांचा विकासच करायचा असेल तर आज सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तो कशा अर्थानं? तर आज भारत देश पूर्णपणे शेतीप्रधान देश आहे. महाराष्ट्रही त्याला काय वेगळा नाही, शेतीप्रधान देश आहे. या लोकांना शेती करण्यासाठी योग्य पाणी, त्यांना रस्ते आणि शेतीसाठी योग्य बी बियाणं, त्यांना खतं आणि त्यांच्या शेतीमालाला हमी भाव, या गोष्टी फक्त तुम्ही दिल्या तर इस्रायल पॅटर्न, तर आम्हाला तुम्ही हे शेतकऱ्यांना 1200 द्या आणि 1400 द्या, 2000 द्या, लाडकी बहीण योजना आणा, आम्हाला त्याची गरज नाही असं स्पष्ट मी म्हणेन. आणि ही सगळी प्रॉब्लेम तुम्ही बंद करून टाका. आणि कुठलंही आज बघा लगेच आज कर्जमाफी करणार आहे म्हणजे हे नको. हा, शेतकऱ्याच्या जर मालाला योग्य तुम्ही दर दिला, शेतकऱ्याच्या दुधाला जर योग्य दर तुम्ही दिला आणि त्यांना जी बी बियाणं पाहिजे, जी तुम्हाला खतं पाहिजे, ती रास्त भावामध्ये जर तुम्ही जर त्यांना दिली तर हे कर्जमाफी, तुम्हाला ही प्रलोभनं हे दाखवायची गरज नाही. हे मी स्पष्ट करेन. खूप छान, धन्यवाद सर. आमच्या सातारा न्यूज चॅनलमध्ये खूपच उत्तम असं काहीतरी थोडंसं एक सामाजिक राजकीय प्रबोधन केलं. तर हे असं फलटण मतदारसंघातील आपण ह्या गायकवाड सरांशी बोललो,
एक अशी विश्लेषण मंडळी समाजासाठी खूप गरजेची आहे. पक्ष असतात, मतदार असतो, विकासाच्या गोष्टी होतात, सत्ता येते, सत्ता जाते, परंतु अशा वैचारिक पातळीची समाजाला जी गरज आहे अशी व्यक्तिमत्व असणं लोकशाहीसाठी खूप आवश्यक आहे. सर्वांनी यावर आपला अभिप्राय द्यावा. आपल्या पुन्हा एकदा सत्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. सर्वांनी आमचा हा व्हिडिओ व्यवस्थित उत्तम रीतीने पाहिला. सर्वांनी आपल्या हक्काचं व्यासपीठ समजून निर्भीड आणि निपक्षपणे सर्व काही गोष्टी उभा करणारे असणारा असा आमचा सातारा न्यूज चॅनल आहे. हा, त्याच्याशी तुम्ही सर्वजण निगडीत राहो अशी आमची विनंती. नमस्कार. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.